Hello students, welcome to SGM SP channel. This lecture is for 11th standard students. In last lecture, otherwise we can say from some days we started the units and measures. That I mean, last lecture we have learned about the uses of dimensional analysis. So which are the uses? See, whenever we want to check the correctness of a given physical equation, dimensional incorrectness of a given physical equation, that time we are using the dimensional analysis. Another one was to establish the relation between the related physical quantity. Some related physical quantities are given, in that we can establish in between them a relation with the help of dimensional analysis. Last one was there is a conversion of SI unit from one system to another system. So to find the conversion factor of a given physical quantity into different systems. Okay, so in this lecture we are going to see limitations of a dimensional analysis. आता हा जो आपला आजचा सेशन आहे याच्यामध्ये आपण जे पाहणार आहे ते लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. हा जो पॉइंट मी घेतलाय तो ऍज पर एनसीईआरटी स्टिकन की व्हॉट एव्हर द फाईव्ह पॉइंट्स आर देअर, दॅट फाईव्ह पॉइंट्स विच आर टेल्स अस अदरवाइज विच गिव्ज इन्फॉर्मेशन देर आर सम ड्रॉबॅक्स अदरवाइज सम लिमिटेशन्स. इन बिफोर लेक्चर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डायमेन्शनल अनालिसिस हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहेच, त्यात काय वाद नाही, पण त्याच्याबरोबर त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, की कुठं कुठं ह्याचे लिमिटेशन्स येतात ते जे आहे ते वी हॅव टू लर्न विथ दिस फाईव्ह पॉईंट्स. त्या पाच पॉईंटच्या मदतीने आपल्याला लर्न करायचं आहे. हा जो पूर्ण पॉईंट आहे दॅट पॉईंट इज आय टेकन ॲज पर द एनसीईआरटी. तुम्ही हे लिहून घेताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळे पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती जर प्रश्न आला तर तो कसा येऊ शकतो, डिस्कस द लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. मी तुम्हाला असा प्रश्न दिला जाईल की डिस्कस द लिमिटेशन ऑफ अ डायमेन्शनल अनालिसिस, मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनला स्टेट बोर्डमध्ये किती मार्काचं वेटेज आहे, हाऊ मच मार्क्स आर गिवन इन दॅट क्वेश्चन, दे आर आस्किंग डिराईव अदरवाइज डिस्कस द लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. मग त्याच्या मार्काच्या वेटेजनुसार आपण त्यातले डायमेन्शनल अनालिसिस हे लिहायचे. जस्ट ओनली वी हॅव टू राईट, आपल्याला ते फक्त तिथे लिहायचं, किंवा ह्याच्यावरती एखादा एमसीक्यू पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे ह्याच्यावरती कसे क्वेश्चन येतील आणि आला तर तो किती मार्काचा असेल, दोन मार्कासाठी लिहू शकतो, तीन मार्कासाठी आला तर ते सगळे चार पाच तीन पॉईंट आपल्याला त्यात लिहावे लागतील. दोन मार्कासाठी असेल तर आपण दोन किंवा तीन लिहिले तरी सांगतो, किंवा एखादा एमसीक्यू विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल ते आपल्याला विचारतील. तर बघूया आपण ह्याच्यामध्ये पॉईंट लिमिटेशन्स ऑफ अ डायमेन्शनल अनालिसिस. आता प्रत्येक पॉईंट घेऊया, त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक एक्झाम्पल घेऊ आणि परत ते रिवाइज करू. फर्स्ट इज द डायमेन्शन, मी इथं हे डायरेक्ट लिहिलेलं आहे, म्हणजे हा पहिला जो सेंटेन्स आहे किंवा हा जो पहिला पॉईंट आहे तो असा असेल, डायमेन्शनल अनालिसिस नॉट यूज, म्हणजे हा देत नाही, काय देत नाही, इन्फॉर्मेशन अबाउट द डायमेन्शनल कॉन्स्टंट इन द फॉर्म्युला. आपल्याला माहिती आहे फिजिक्स इज मोस्टली डिपेंड ऑन द मेजरमेंट, इट कन्सिस्ट ऑफ द कन्सेप्ट्स आर देअर, लॉज आर देअर, अँड मेजरमेंट मीन्स मोस्ट फॉर्म्युलेज आर प्रेझेंट. आता एखादा जो दिलेला फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करतो की त्याच्या डायमेन्शन्स आपण चेक करू शकतो, कशाच्या मदतीने, डायमेन्शनल अनालिसिसच्या मदतीने. पण त्याच्यामध्ये जर एखादा कॉन्स्टंट प्रेझेंट असेल, नॉट तो जो कॉन्स्टंट आहे तो जो डायमेन्शनलनेस असेल, तर त्याच्याबद्दलची माहिती तो आपल्याला देऊ शकत नाही. आता आपल्याला मोशनचे चार इक्वेशन्स आपल्याला माहिती आहेत, आपण मागच्या वेळेस पहिलं इक्वेशन घेतलं होतं, जर आपण त्यातलं सेकंड इक्वेशन जर आपण घेतलं मोशनसाठी असं तर बघा हे जे एक्झाम्पल आहे ते पहिल्या ह्याचे पहिल्या पॉईंटसाठी एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. आता हे आपलं सेकंड नंबरचं इक्वेशन आहे फॉर अ मोशन, त्याचे चार इक्वेशन आहेत, ह्यातले हे सेकंड नंबरचं आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं हा डिस्प्लेसमेंट आहे, हा इनिशियल स्पीड इनटू टाईम, परत ॲक्सेलरेशन आणि टाईम. आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये जेवढ्या टर्म्स प्रेझेंट आहेत, हाऊ मेनी टर्म्स आर प्रेझेंट इयर, तर त्यांचे डायमेन्शन्स सेम असतील प्रत्येकाचे. द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनियटी आपण इथं अप्लाय करून बघतो आहे की इज इट द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. जर आपण ह्याचे डायमेन्शन्स चेक केले नाही ते इथं चेक करायचे आहेत आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे. पण आता ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे वन हाफ, इट इज अ कॉन्स्टंट, हा पॉईंट कसा आहे कॉन्स्टंट आहे, ओके, त्याचबरोबर तो डायमेन्शनल लेस आहे. आता हा जो पॉईंट आहे ह्याच्याबद्दलची कुठलीही माहिती डायमेन्शनल अनालिसिस आपल्याला देत नाही, ओके. आता जर आपण बघितलं
examples here. Suppose the given equation is given by the given S is equal to ut plus 1 upon 4 into at square. आता जर मी बघितलं तर काय होणार आहे, मला परत डायमेंशनल हे इक्वेशन करेक्ट आहे असं मला वाटणार आहे. कारण काय मी करणार आहे, त्याचा डायमेंशन चेक करेन, त्याचा डायमेंशन, त्याचा डायमेंशन, पण मला हे माहितच नाही की त्याच्यामध्ये 1 हाफ च्या जागी मी 1 फोर्थ घेतलंय. तर तसं पाहिलं तर ऍज पर द फिजिक्स द गिवन इक्वेशन इज करेक्ट. पहिलं इक्वेशन आहे ते आपलं ऍज पर द फिजिक्स करेक्ट आहे. मग इथं आपण जो कॉन्स्टंट घेतलाय तो ऍक्च्युली त्याची खरी किंमत ही 1 हाफ आहे. ओके, आता मी इथं 1 हाफ च्या ऐवजी 1 अपॉन 4 घेतला, इव्हन कुठली पण मी किंमत घेतली, पण नंबर आहे हा तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे, तो डायमेन्शनल लेस आहे. मग मी जर विचार केला, डायमेन्शनल जर मी चेक केलं तर हे पण इक्वेशन माझं करेक्ट आहे, पण फिजिकली जर मी ह्याचा विचार केला तर हे इक्वेशन माझं रॉंग आहे. म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस काय करतंय, इट विल नॉट गिव अस इन्फॉर्मेशन अबाउट द डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट. हा जो कॉन्स्टंट आहे हा आपण घेतलेला बरोबर आहे का चूक आहे हे सांगत नाही, त्यामुळे हा त्याचा एक लिमिटेशन आहे. ओके, इथं जर आपण 1 हाफ घेतला, 1 फोर्थ घेतला, 1 थर्ड घेतला, 1 फाईव्ह घेतला, तर डायमेन्शनल इक्वेशन करेक्टच येणार आहे, पण ते फिजिकली इक्वेशन करेक्ट नसणार आहे. मग दिलेलं करेक्ट इक्वेशन जे आपलं आहे ते एस इज इक्वल टू यू टी प्लस 1 हाफ एम टी स्क्वेअर. आता पहिला जो पॉईंट बघितला त्याच्यासाठीचं हे एक्झाम्पल आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे त्या पहिला पॉईंट लिहून घेतल्यानंतर त्याच्याखाली हे एक्झाम्पल लिहिलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित लक्षामध्ये राहील. ओके, हा झाला फर्स्ट. आता आपण सेकंड पॉईंट काय ते बघूया. वी कांट डिराईव्ह, दॅट मीन्स आपण हे सगळं सांगतो कोणाबद्दल सांगतोय, डायमेन्शन अनालिसिस. मग प्रत्येक वेळेस तिथं तो शब्द आलाच पाहिजे असं काही नाही. वी कांट डिराईव्ह फॉर्म्युला म्हणजे विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता इथं काय कोणाच्या मदतीने आपण डिराईव्ह करू शकणार नाही. हिअर वी कांट डिराईव्ह अ फॉर्म्युला विच कंटेन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, एक्सपोनेंशियल फंक्शन्स, लॉग फंक्शन्स विच आर द डायमेन्शनल लेस. आता जे डायमेन्शनल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स जे आपले असतात ते साईन असेल, साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, 1/cosec, हे ज्या सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहेत त्या थीटाला काही ना काही किंमत असणार, अँगल असणार आहे. आता हे जे डायमेन्शनल अनालिसिस आपण असा कोणताही फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही. कोणता, की ज्याच्यामध्ये जर एक्सपोनेंशियल फंक्शन आलं, मॅथ्समधले हे सगळे पॉईंट आहेत, फिजिक्समध्ये पण ते आहेतच, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल, लॉग असेल. आता लॉग टेबल आपण ज्यावेळेस कॉलेज सुरू केले त्यावेळी आपण ते घेऊच. मग लॉगमध्ये जर काही किमती असेल, आपल्याला वेगवेगळ्या किमती काढायच्या असतील, काय असतील जे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, जे तुम्ही ट्रिगोनोमेट्रिक हा चॅप्टर तुम्ही मला वाटतं 9th आणि 10th हा लर्न केला आहे, त्याचा तो पूर्ण टेबल असेल, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज वगैरे काय असतील. आत्ता तुम्ही मॅथ्समध्ये पण ते पुन्हा नव्याने आणि डीपली लर्न करणार आहात. ते ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेंशियल फंक्शन आणि त्याच्यानंतर जे आहे ते लॉग फंक्शन्स, हे सगळे जे आहे ते डायमेन्शनल लेस आहे, त्यांना डायमेन्शन्स नाही. मग ह्या फंक्शन्स असा कोणताही आपण फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही की ज्याच्यामध्ये हे तिन्ही फंक्शन प्रेझेंट आहेत. मग कुठले कुठले आले, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ओके, एक्सपोनेंशियल फंक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि लॉग फंक्शन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हे जे आहे ट्रिगोनोमेट्री, लॉग फंक्शन प्लस एक्सपोनेंशियल फंक्शन, हे जे आहे ह्यांना जे आहे ह्यांना डायमेन्शन्स नाही. दीज आर द डायमेन्शनल लेस कॉन्स्टंट. मग असे जे फंक्शन्स आहेत त्यांच्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसची कुठलीही मदत होत नाही. सो दॅट वी कॅन डिराईव्ह एनी फॉर्म्युला विच कंटेन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेंशियल फंक्शन अँड लॉग फंक्शन. बिकॉज हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल, लॉग फंक्शन असेल किंवा एक्सपोनेंशियल फंक्शन असेल, हे जे आहे ते डायमेन्शनल लेस आहे. आपल्याला जर एखादं आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करतो तो कुठं कुठं करतो, टू करेक्ट चेक, टू चेक द करेक्टनेस ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. त्याच्यामध्ये त्यांच्या डायमेन्शन्स करेक्ट चेक केल्यानंतर आपण म्हणू शकतो हा हे दिलेलं इक्वेशन आमचं हे डायमेन्शनली करेक्ट आहे. आपला दुसरा यूज येतो काय त्याच्यामध्ये, की आपण ज्या फिजिकल क्वांटिटी रिलेटेड असतात एकमेकांवरती डिपेंड असतात त्यांच्यामधलं रिलेशन आपण फाईंड आउट करतो. आणि तिसरं जे होतं ते कन्वर्जन फॅक्टर वी यूज, अदरवाईज वी यूज द डायमेन्शनल अनालिसिस टू फाईंड द कन्वर्जन फॅक्टर ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम. दिलेल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीचे जे दोन वेगवेगळ्या सिस्टीम आहे, सीजीएस आणि एसआय सिस्टीम, त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन, त्यांच्यामध्ये असणारा कन्वर्जन फॅक्टर आपण डायमेन्शनल अनालिसिसने शोधू शकतो. म्हणजे सेकंड त्याचं लिमिटेशन काय आहे, की वी कॅन डिराईव्ह अ फॉर्म्युला विच कंटेन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स,
exponential functions and log functions karke tini pad kashe dimensional list. Okay, next one pude jala it not gives apa itha apan asa ko jada sari baka in manje ki system. Okay, it itha pan tumhi lihun dya parat it not gives it manje to dimensional analysis kay det nahi kutli mahiti det nahi whether a physical quantity is a scalar or a vector. आता तुम्ही नवीन नवीन मध्ये शिकलेला आहात स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय. स्केलर म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी की जी एक्सप्रेस करण्यासाठी तिचे मॅग्निट्यूड आपल्याला पुरेसे असते. अ फिजिकल क्वांटिटी व्हिच एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. मग त्याच्यामध्ये टाइम पण असेल टेम्परेचर का पण स्केलर क्वांटिटी येतात मास आहे ते आपलं. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय अ फिजिकल क्वांटिटी व्हिच एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ अ डायरेक्शन एज वेल एज अ मॅग्निट्यूड. अशी क्वांटिटी की जिला व्यक्त करण्यासाठी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडची गरज आहे हे आपल्याला माहिती आहे. आता इथं जर आपण बघितलं तर हे डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आपल्याला ही जर आहे तर ही वेक्टर क्वांटिटी कुठून कुठे गेला इज इट इन अपवर्ड डायरेक्शन इज इट इन डाऊनवर्ड डायरेक्शन लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. एखादा पॉईंट असेल इकडून इकडे गेला असेल तर डायरेक्शन काय होते इकडून इकडे गेला तर कुठे इकडून इकडे गेला तर कुठे डायरेक्शन. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ह्या कशा आहेत वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी पण आपली डायरेक्शन त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं. मग ह्याच्यामध्ये जर आपण हीच इक्वेशन बघूया ह्यासाठी बघा. आता हे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. आता डिस्प्लेसमेंट ही आपली वेक्टर आहे बरं. व्हेलॉसिटी वेक्टर आहे पण टाइम जी आहे ती आपली स्केलर क्वांटिटी. दॅट मीन्स देर इज वन ऑफ द लिमिटेशन फॉर द डायमेन्शनल अनालिसिस इज दॅट इट इज नॉट हेल्पफुल टू फाइंड आउट वेदर अ गिवन फिजिकल क्वांटिटी इज स्केलर और अ वेक्टर. आपल्याला दिली गेलेली फिजिकल क्वांटिटी ही स्केलर आहे का वेक्टर आहे हे सांगण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस कुठलीही मदत करत नाही. सो हा त्याचा एक प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट लेट मी गो इट इज नॉट यूजफुल टू डिराइव एक्झॅक्ट फॉर्म ऑफ अ रिलेशन व्हेन इट कन्सिस्ट ऑफ इन मोर दॅन वन पार्ट ऑन अदर साईड. आता ह्याचा नक्की अर्थ काय बघा. आता आपण जे मला वाटते ह्याच्यासाठी इक्वेशन काढलं कशासाठी आपण सेकंड नंबरचा जो डायमेन्शनल अनालिसिस वापरला टू एस्टॅब्लिश अ रिलेशन बिटवीन द रिलेटेड त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल हॅविंग द पॉवर ए टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी हॅविंग द पॉवर बी. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं आपला हा चौथा लिमिटेशन काय सांगतो इट इज नॉट यूजफुल टू डिराइव एक्झॅक्ट फॉर्म ऑफ अ रिलेशन व्हेन इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन पार्ट ऑन अदर साईड. आता इथे जर आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे आपण लिहिला तर हा कसा लिहू शकतो आपण टी इज इक्वल टू के एल रेस टू ए म्हणजे एलची पॉवर आहे ती ए जीची पॉवर आहे ती बी. आता हे जे आहे त्यांच्यामध्ये काय प्रोसेस आहे मल्टिप्लिकेशनची प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये म्हणजे इथं त्या टर्मला ॲड करणारी आणखी कुठली टर्म नाही किंवा सबस्ट्रॅक्ट करणारी टर्म नाही म्हणजे इथं जे आहे ते मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण म्हणू शकतो हे सगळे एकच घेतं आहे. दॅट टर्म इज असं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो हा जो टी आहे आपल्याला माहिती आहे डायमेन्शनल अनालिसिस लिहिताना प्रामुख्याने आपण कोणाचा विचार वापर करत असतो लेंथ. आपल्याला माहिती आहे लेंथ इथे जे असेल ते मास आहे करंट जे असेल ते टाइम आहे. ओके आता हे कॅपिटल युनिट कोणासाठी डायमेन्शन्सचा विचार करताना किंवा स्टडी करताना किंवा ते प्रेझेंट करताना आपल्याला हे नोटेशन कोणासाठी काय लिहायचं सांगितलेलं आपल्याला इट इज ऑलरेडी वी लर्न आपण त्याचा अभ्यास केला आपल्याला माहिती आहे कॅपिटल हे लेंथसाठी माससाठी कॅपिटल ए आहे टाईमसाठी कॅपिटल टी आहे. ओके आता इथं आपण काय करत होतो ज्यावेळी आपण हे सॉल्व्ह करतो त्यावेळी आपण काय करतो इकडं जो टी आहे त्याला डायमेन्शन जास्ती त्याच्यामध्ये काय करतो आपण इथं त्याच्या डायमेन्शन सांगतो एल रेस टू झिरो एल रेस टू झिरो टी रेस टू वन. आपण काय करतो इथं कंपॅरिझन करतो आता हा जो आहे आपला काय कॉन्स्टंट आहे आपल्याला त्याची किंमत परत एक्सपेरिमेंट केली आपल्याला मिळते परत 2.8. मग आपण इथे काय करतो हा जो एल आहे त्याला काहीतरी पावर आहे इथं जो एल आहे त्याला पण पावर आहे त्याला त्याला काय करतो आपण इक्वल करतो. आता अशा पद्धतीचं जर एखादी इक्वेशन असेल तर आपण ते फाईंड आउट करतो म्हणजे ज्यावेळी इथं प्रोपोर्शन आहे त्याचवेळी आपण हे फाईंड आउट करू शकतोय काय करू शकतोय की रिलेशन आपण काढू शकतोय. एका साईडला काय घेतलं आपण बघा एक्झॅक्ट फॉर्म ऑफ अ रिलेशन वेन इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन पार्ट ऑन अदर साईड म्हणजे ही जी आहे एक संघ ते जर आपण इक्वेशन असं घेतलं ए इज इक्वल टू बी प्लस सी जर आपण हा इक्वेशनचा विचार केला तर आता ह्याच्यामध्ये इकडं जे आहे ते एक टर्म आहे तिथं मग
तिचे पण डायमेंशन्स काय तर असतील तिची पण एलची काय किंमत असेल एमची असेल टीची असेल पण आता इथे काय होतं इथे जे दोन टर्म प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन आहे इवन हेच इक्वेशन जर असं असेल ए इज इक्वल टू बी मायनस सी तरीही आपण इथं डायमेंशनल ॲनालिसिस फाइंड आउट करू शकत नाही कारण ह्या साईडला काय झालं की इथं दोन क्वांटिटी प्रेझेंट झालं त्यांच्यामध्ये काय येते एक प्रोसेस येते म्हणजे इकडं ह्या एका बाजूला दोन पार्ट होतात इकडे पण काय होतात दोन पार्ट होतात आपल्याला इक्वेट करताना आपण कसं करतोय प्रोपोर्शन असणं खूप गरजेचं आहे प्रोपोर्शन असेल तरच आपण काय करू शकतो ही जी साईड आहे तिच्या ज्या पॉवर आहे आणि इकडं ह्या बाजूला त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या पॉवर आहे त्यांना आपण इक्वेट करतो म्हणजे जर इथं बघितलं हे झालं नाही तरी पण थोडं रिवाईज करते इथं काय येणार आहे एल रेस तुमची जी किंमत आहे ती काय येते वन येते इथे ओके त्याच्या ब्रॅकेटचा पॉवर जी आहे ती किती ए येते परत जी म्हणजे काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची किंमत एल रेस टू वन एम नाईन त्याच्यात टी रेस टू मायनस टू रेस टू डी आपण शेवटी काय करतो इथं जो येल आहे आणि इथे जे येल आहे त्या साईडची येल एकत्रित घेतो त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि इकडचा येल आहे त्याला इक्वेट करून आपण ह्या पॉवरची किंमत फाइंड आउट करतो तर जर आपण ह्या केसमध्ये विचार केला इट इज नॉट पॉसिबल फॉर अस जर त्याच्यामध्ये समेशन असेल अदरवाईज त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण हे इतकं फाइंड आउट करू शकत नाही सो हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल चार नंबरच्या रूलसाठी आहे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस समजून घ्या आणि ज्याचे ज्याचे एक्झाम्पल जिथं जिथं सांगितले तुम्ही ते तिथं लिहून द्या सो इट इज नॉट युजफुल टू डिराईव्ह एक्झॅक्ट फॉर्म ऑफ अ रिलेशन व्हेन इट कन्सिस्ट ऑफ इन मोर दॅन वन पार्ट ऑन अदर साईड म्हणजे ह्या साईडला काय झालं ह्या साईडचे दोन पार्ट पडतात त्यात जर सबस्ट्रॅक्शन असेल समेशन असेल इट इज नॉट युजफुल टू कम्पॅरिझन बिटवीन द पॉवर्स त्यामुळे ह्या केसमध्ये आपण इथं डायमेंशनल ॲनालिसिसचा कुठलाही वापर करू शकत नाही त्याच्यामध्ये प्रोपोर्शन असणं हे खूप गरजेचं आहे आता राहिला तो आपला शेवटचा इफ अ क्वांटिटी डिपेंड्स ऑन मोर दॅन थ्री फॅक्टर्स हॅविंग डायमेन्शन्स द फॉर्म्युला कॅनॉट बी डिराईव्ह तुम्ही सगळे पॉईंट नोट केले असतील त्यामुळे मी रफ करते सुरुवातीपासून सांगितले की आधी जे जे ज्या पॉईंटसाठी सांगितले ते सगळं तुम्ही तिथं नोट करून घ्या आता हा शेवटचा फॉर्म्युला महत्वाचा आहे तो काय सांगतो बघा हियर इफ क्वांटिटी डिपेंड्स ऑन मोर दॅन थ्री फॅक्टर्स हॅविंग द डायमेन्शन्स द फॉर्म्युला कॅनॉट बी डिराईव्ह म्हणजे सपोज आपल्याकडे का असं इक्वेशन असतं बघा ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी C and D also. Then B having the power A, C having the power B and D having the power C. आता इथं काय होतं A हा कुणा कुणाला प्रपोर्शनल आहे बीला पण प्रपोर्शनल आहे सीला पण तो डायरेक्ट प्रपोर्शनल आहे डीला पण डायरेक्ट प्रपोर्शनल आणि तसंच त्याच्यामधून काय त्याच्या किमती आहे बीची रेस्ट टू पॉवर ए सीची रेस्ट टू पॉवर बी डीची रेस्ट टू पॉवर सी आता आपण ज्या काही डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करतो त्यावेळी आपण सेकंड यूज सांगितलं व्हॉट इज द सेकंड यूज टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द फिजिकल क्वांटिटी मग ह्याच्यामध्ये काय करतो आपण एला काही नाही काही किमती असणार आहेत त्याच्या ह्या ज्या किमती असणार आहेत त्याच्या सपोज एनी वन इज दर ज्या काय असतील तर त्यांना काय करतो आपण इक्वेट करतो ओके मग ह्याची पॉवर इक्वेट करू शकतो ह्याची पण एकत्र पण ज्यावेळी त्या इकडं असणाऱ्या किती त्याला करस्पॉन्डिंग क्वांटिटी इकडे तीन आहे ही जी फिजिकल क्वांटिटी आहे तिच्या लेंथला काही ना काही किंमत असेल तिच्या मासासाठी काही किंमत असेल टाईमसाठी पण काहीतरी किंमत असेल मग त्या ज्या आहेत आयदर साईड इकडे जे होणार आहे ते आपण काय करणार आहे परत तिथं आपल्याला एखादा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट नंतर मिळते परत आपण बी रेस टू त्याची किंमत टाकू सी रेस टू डी रेस टू मग ह्याच्या परत एल एम टी ज्या असतील त्यांना आपण ह्या साईडला असणाऱ्या एच्या एल एम टी बरोबर काय करू शकतो आपण त्यांना इक्वेट करून ह्या पॉवर करतो ए बी सी जर ह्या इक्वेशनमध्ये तीनपेक्षा जास्त क्वांटिटी जर आल्या तर आपण इथं त्यांना इक्वेट करू शकत नाही वी कॅन इक्वेट अँड वी विल नॉट गेट द व्हॅल्यूज ऑफ द पॉवर मग तिसरा शेवटचा जो आपला ह्याच्यामध्ये रूल आहे तो असेल बघा इफ अ क्वांटिटी डिपेंड्स ऑन मोर दॅन थ्री फॅक्टर्स म्हणजे इथं फक्त आपण एवढ्या तिघांच्याच किमती काढू शकतो आहे बी सी डी त्यांच्या पॉवर ए बी सी आता इथं आपण तीनपेक्षा जर जास्त क्वांटिटी आपण घेतल्या तर आपण त्याला इक्वेट करू शकत नाही कारण ह्या ज्या असणार आहेत इथं आपल्याला इकडं पण तीन मिळणार आहेत ह्याच्या असणार आहे एल एम टी त्यांच्याशी इक्वेट करून आपण ह्या पॉवरच्या किमती काढू सो इथं ह्या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं ते लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस मी परत सांगते हा जो पूर्ण पॉईंट आहे मी तो ॲज पर एन सी आर टी घेतलेला आहे ओके तो परत एकदा रिवाईज करून पाहिला जो आहे तो डायमेन्शनल ॲनालिसिस नॉट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द
the dimensional is constant in the formula. Suppose any formula contain any constant, that constant value is correct or wrong, that will not define with the help of dimensional analysis. We can't derive the formula which contain trigonometric function, exponential function, log function. Exponential function, log function, trigonometric function. Hai ka dimensional less hai. Mag apan tanchashi related asnara kutla hai formula. With the help of dimensional analysis apan derive karu shakat nahi. Purcha jo hai to, dilili ji physical quantity, it not gives information whether a physical quantity is a scalar or vector. Dilili physical quantity is scalar ahe ka vector hai. Hai aplyala dimensional analysis cha madatine kalun nahi pude. It is not useful to derive exact form of a relation when it consists of a more than one part on other side. On other side, maje hacha madhe apan hacha madhe a is equal to b plus c maje p g side hai maje don bhag hote maje tya veles apan icha he hyala equal karu shakat nahi hacha madhe proportion asna mahatvacha hai apan baghitle na tacha ek example apan uses madhe baghu shevatcha je hote if quantity depends on more than the three factors having the dimensions the formula cannot be derived ata icha apan jacha formula derive karta tacha madhe kamit kami teen quantity astil taras apan to formula derive karu shakto इथा सारा क्वांटिटी चे ज्या किमती असेल l m t ज्या काय त्यांचे असतील त्या इकडे असणारा जो a आहे त्याच्या l m t बरोबर आपण कंपॅरिजन करून त्याच्या पावरच्या किमती आपण फाइंड आउट करतो आणि ह्याच्यामध्ये आपण रिलेशन एस्टॅब्लिश करतो पण ह्या साईडला 3 पेक्षा जर जास्त फिजिकल क्वांटिटी असतील तर आपल्यासाठी हा जो डायमेंशनल एनालिसिस आहे हा इट इज नॉट ऍप्लिकेबल अशा पद्धतीने आपण लिमिटेशन्स ऑफ डायमेंशनल एनालिसिस एनसीईआरटी मधला पण हा पाहिला ओके आई होप तुम्हाला कळलं असेल टाइम टू टाइम तुम्ही वॉच करून त्याचे प्रत्येक वेळेस जे जे त्याचे एक्झाम्पल दिले ते एकाच्या खाली व्यवस्थित लिहून घ्या ओके.